बैलगाड़ी शरीयत महाराष्ट्र की संस्कृति रही है। गांव में होने वाली यात्रा में शरीयत की परंपरा रही है। इस शरीयत के माध्यम से बैल को मिलने वाला मान किसान का मान होता है। इसलिए बैलगाड़ी शरीयत पर जो पाबंदी लगाई गई है उसे हटाया जाए और सरकार बैलगाड़ी शरीयत के लिए सहायता करे, ऐसी मांग का ज्ञापन इतवार को सातारा स्थित कराड़ गाँव में हुए एक कार्यक्रम के दौरान बैलगाड़ी संगठन महाराष्ट्र राज्य के शिष्टमंडल ने राज्य के मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण को दिया। इस अवसर पर वन मंत्री पतंगराव कदम, गृह मंत्री सतेज पाटील, बैलगाड़ी संगठन महाराष्ट्र राज्य के अध्यक्ष पंढरी शेटफडके, कराड़ा बाजार समिति के सदस्य पहलवान अप्पा, उदय पाटील, सचिन कुंडल, गौतम काकड़े, महेश म्हात्रे, संतोष पाटील, राम भोईर आदि गणमान्य उपस्थित थे। इस दौरान पहलवान अप्पा ने इस ज्ञापन के बारे में हमारे प्रतिनिधि को विस्तृत जानकारी दी। आणि बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय पंढरीनाथ फडके, तसेच आमचे दुसरे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय समयराव नाईक सरकार, तसेच आमचे या ठिकाणी उपस्थित राहिलेले हडपचोरीचे आबा खेडचे काही बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष, आमच्या कराड तालुका संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील, सांगली जिल्हा वाळवा तालुका कडेबोर खानापूर खंडाळा पनवेल कोरेगाव खटाव याहून आलेले सर्व बैलगाडी, या सगळ्यांच्या वतीनं आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलेलं आहे की गेले वर्षभर या बैलगाडीवाल्यांच्यावर चाललेला अन्याय दूर करण्यासाठी काही न्यायपरिनिष्ठ बाबी झाल्या आणि आत्ता उच्च न्यायालयामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये या बैलगाडीचे शर्तीचे व बैलगाडी चालक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय शौरव पाटील आडळकर यांनी सुप्रीम कोर्टात तसेच ते आता उच्च न्यायालयात खेडचे आमचे मित्र लांडे यांचे उच्च न्यायालयात एक याचिका दाखल असून सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल आहे आणि या दोन्ही कोर्टाने ऑर्डर केलेली आहे की राज्य शासनाला याचा अभिप्राय द्यावा, म्हणून आज या न्यायालयाची बाजू असताना राज्य शासनाची भूमिका या बैलगाडीमध्ये महत्त्वाची आहे, बैलगाडीच्या शेवटीमध्ये महत्त्वाची आहे। ज्या बळीराजाचं आम्ही मनापासून प्रेम करतो, ज्या बळीराजावर निष्ठा श्रद्धा ठेवतो, त्या बळीराजाची गेल्या एक वर्षापासून अतिशय बैलगाडीवाल्यांच्या अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून दूर करावा अशी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे।